सलमान खानला धमकवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धाकटराम बिश्नोईला लवकरच मुंबईतल्या वांद्रे न्यायालयामध्ये हजर केले जाणार. मुंबई पोलिसांचा तपास झाल्यानंतर पंजाब पोलीस करणार बिश्नोईचा तपास. पुण्यातील जलसंधारण विभागासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. आमदार निलेश लंके यांचं उपोषण. पारनेरमधल्या 30 बंधाऱ्यांवरील स्थगिती उठवण्यासाठी उपोषण. पुण्यामधील मांजरी बुद्रुक गावातील ग्रामस्थांचा पालिकेवर मोर्चा. पालिकेमध्ये समावेश केल्यानंतर कोणत्याही प्रकारची विकास कामं न झाल्याचा आरोप. लोकमान्य टिळकांसारखे राहुल गांधींचे विचार. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी माफी कशाला मागू. नाना पटोलेंची राहुल गांधी प्रकरणावर प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंनी सावरकरांबद्दल त्यांचं मत मांडलं. आम्ही आमची भूमिका मांडली, अशीही प्रतिक्रिया. विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही महाविकास आघाडी तयार केली. आमचे विचार एक होते म्हणून एकत्र आलो नव्हतो. आघाडी ठेवायची की नाही हा निर्णय सोनिया गांधी घेतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अपमान होतोय तरीही ठाकरे खुर्चीवर बसून राहिले. हिंमत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. संजय राऊत यांची री ओढण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे दुसरे कोणतेही मुद्दे नाहीत. मंत्री गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव सभेवर प्रतिक्रिया. सावरकरांचा अपमान केल्यानं उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे कधी मारणार, राम कदम यांचा सवाल. कालची सभा म्हणजे मॅच फिक्सिंग होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, काँग्रेससोबतची युती तोडणार का, मनसेचे नेते संदीप देशपांडेंचे सवाल. काही पक्ष पिसं गेलेले कावळे आहेत, आमचा पक्ष काय बोलतोय हे महत्वाचं. काल आमचा पक्ष सगळ्यांनी पाहिला, मॅच फिक्सिंग वगैरे तुमचा पक्ष करतोय, तुमचा महाराष्ट्रभर जुगार सुरू आहे. संजय राऊतांची मनसेवर टीका. वीर सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय आहे. महाराष्ट्रात सावरकर यांचा अपमान कधीही स्वीकारणार नाही. आज दिल्लीला जातोय, राहुल गांधींची भेट घेईन, त्यांच्याशी चर्चा करेन. संजय राऊत यांची राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला लागलेली कीड. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची जहरी टीका. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटरवर आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचा उर्दू बॅनरचा फोटो ट्विट केल्यानं वादाला सुरुवात. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर गलिच्छ भाषेत टीका. छत्रपती संभाजीनगर इथे शिवसेना मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही, उलट स्वतःची वैचारिक लायकी दाखवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. सुषमा अंधारे यांचं शिरसाटांना फेसबुकच्या माध्यमातून टोला. आजवर भरपूर कामं केली, लोकांना पटली तर लोक मदत देतील, नाही तर ते देणार नाही. मी नाही तर माझ्या जागी दुसरा कुणीतरी येईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधल्या वनराई फाउंडेशनच्या कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव वापरून दोघांनी मागितली व्यावसायिकाकडे खंडणी. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांची घेतली भेट. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी शिंदेंनी सहकुटुंब स्नेहभोजनाचा आनंद घेतला. सदू आणि मधू भेटले असतील. मालेगावातील उद्धव ठाकरेंची विराट सभा पाहून डोळ्यात अश्रू आले असतील, ते एकमेकांनी पुसले असतील. भेटीवर आम्ही काय बोलणार, राऊतांची प्रतिक्रिया. आम्ही किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आणि राहू. भाजपनं कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यात फूट पडणार नाही, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. बारामती, लवासा आणि मगरपट्टा अशी 3 राज्य केली पाहिजेत. बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार, लवासाच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याचे मुख्यमंत्री जयंत पाटील आणि या 3 राज्यांचे पंतप्रधान शरद पवार यांना करा. गोपीचंद पडळकरांची पवार कुटुंबियांवर आणि पक्षावर टीका. पत्राचा प्रकरणाची सुनावणी 17 एप्रिल पर्यंत तहकूब. खासदार संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये लावली होती हजेरी. एमआयएम म्हणजे भाजपची बी टीम. मी जबाबदारीनं बोलतोय, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं महाविकास आघाडीच्या मेळाव्यात वक्तव्य. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरेंना कोणत्या कंपनीकडून किती पैसे गेलेत हे समजेल. उद्धव ठाकरेंवर आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप. श्रीधर पाटणकरांसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचाही केला आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू एकीकरण समितीकडून 1,50,000 अर्ज सादर. नामांतराच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनी गोळा केले अर्ज. विभागीय कार्यालयामध्ये समर्थन अर्जासह भाजप नेत्यांची हजेरी. 2 एप्रिलला महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्रित सभा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई पालिका निवडणुकीची तयारी सुरू. बुधवारी मुंबईत शरद पवार यांची जाहीर सभा.
एक एप्रिल पासून राज्यामध्ये वीज दरवाढीची शक्यता, दरवाढीच्या प्रस्ताव एमईआरसी कडून अंतिम टप्प्यात। आमदारांच्या निवासासाठी पंचतारांकित दि मेजेस्टिक, नव्या आमदार निवासात 72 डिलक्स रूम, मल्टी क्यूजिन रेस्टॉरंट, 18 महिन्यात आमदार निवासाचा होणार कायापालट। विदर्भ कोकण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलीनीकरण करणार, राज्यात फक्त एकच ग्रामीण बँक यामुळे राहणार। आंतरसरकारी पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या ताज्या अहवालानुसार पुढच्या काही वर्षांमध्ये उच्च तापमानाव्यतिरिक्त महाराष्ट्राला पाणी टंचाई आणि पूर अशा दुहेरी आव्हानांना तोंड द्यावं लागणार। हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण तांडा गावामध्ये पाणी टंचाई, पिण्याचं पाणी नसल्यामुळे 50% नागरिकांचं स्थलांतर। पुण्यातील संभाजी उद्यानासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन, नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली मुळामुठा नदी पात्रातील 6000 झाडं तोडण्यात येत असल्याचा एनसीपीचा आरोप। मुंबईमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका करणार आशा सेविकांची नेमणूक। पुणेकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकर होणार, सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल मेट्रोची आज चाचणी, दुपारी 3 ते 4 दरम्यान ट्रायल। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामधली वाहतूक सुरूच, आजपासून घाट वाहतुकीसाठी बंदचा प्रस्ताव पण कोणताही निर्णय नाही, सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाल्यानं गोंधळ। कोल्हापूरमधील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी, काँग्रेसचे नेते सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात। जळगावच्या चोपडामध्ये काँग्रेसचं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेध। बारामतीमधल्या खांडज इथल्या 4 जणांचा गुदमरून मृत्यू, कुटुंबियांना चंद्रशेखर बावनकुळेंनी 3 लाख रुपयांच्या मदतीची केली घोषणा। डहाणू नगर परिषदेचा 38 वर्षांनंतर विकास आराखडा राज्य सरकारकडून मंजूर, रखडलेली कामं विकास कामं मार्गी लागतील, डहाणूकरांचा विश्वास। दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको, सहकार्य गरजेचं, राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन। स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 75 दिव्यांग गरजू व्यक्तींना शिलाई मशीन आणि पिठाची चक्की, राज्यपालांकडून भेट। साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये तापमानात मोठी घट, रात्री 16 अंश सेल्सिअस असलेलं तापमान पहाटे 4 अंश सेल्सिअसवर, पारा घसरल्यानं दवबिंदूही गोठले। सार्वजनिक बांधकाम विभागाचा नागपूर जिल्ह्यामध्ये अनोखा चमत्कार, रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब न काढताच सिमेंटचा रस्ता बांधला, टाकळी ते गोधनी मार्गावरची घटना। देशात पहिल्यांदा 4-स्तरीय वाहतूक व्यवस्था, नागपूरमध्ये 3 मजली उड्डाणपूल, पहिल्या स्तरावर जमीन मार्ग, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल तसंच मेट्रो मार्गिका। गुड्डीगोदाम क्रॉसिंगवर हा 3 मजली उड्डाणपूल महामेट्रो उभारते। नागपूरमधल्या झाडांवर ठोकलेले खिळे झाडांमधील पाणी आणि खनिज द्रव्यांचा प्रवाह बाधित करतील, त्यामुळे झाडांची वाढ खुंटेल, पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती। मद्यपी शिपायाकडून चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न, पालघरमधल्या उधवा प्राथमिक केंद्रातला प्रताप, पण मद्यपी शिपायावर अजूनही कोणतीही कारवाई नाही। मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी इथं पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 29,000 रुपये किमतीचे 83 गावठी बॉम्ब सापडल्यानं खळबळ। मुंबईतल्या साकीनाका परिसरात हार्डवेअरच्या दुकानाला आग, पहाटे 3:30 सुमारास आग लागली, आग आटोक्यात। पुण्यातल्या देहूच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थानला मिळाले नवे अध्यक्ष, अटीतटीच्या लढतीनंतर पुरुषोत्तम मोरे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची मान। पुण्यामध्ये एबीव्हीपीचं एसपी महाविद्यालयामध्ये आंदोलन, वारंवार निवेदन देऊन सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाहीत असा आरोप। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुणे इथे वितेस्ता दि फेस्टिव्हल ऑफ काश्मीर या दुसऱ्या पर्वाचं आयोजन, 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत महोत्सवामध्ये काश्मीरमधल्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणार। कोकणच्या हापूस आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव, वाढत्या उष्णतेचाही आंब्याला मोठा फटका। बुलढाण्यामध्ये अनेक शाळांमध्ये विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित, खिचडी कधी मिळणार विद्यार्थ्यांचा सवाल। बुलढाण्यातील 12वीच्या गणित पेपरफुटी प्रकरणी एसआयटी अहवालाची प्रतीक्षा, 31 मार्चपर्यंत एसआयटीचा अहवाल सादर होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।